नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजीच्या हातची हरभऱ्याची भाजी। तर ही हरभऱ्याची भाजी आजीने कशा प्रकारे बनवली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। शेतामध्ये आपण हरभरा लावलेला आहे। अलीकडच्या हे चार पाच वाफे तोडून झालंय, त्याची भाजी काढलेली आहे आपण। पलीकडच्या वाफे शिल्लक आहेत तर तिकडेच आपण भाजी तोडणार आहोत। तर इकडे आपण पाहू शकाल या साईडची भाजी आपण तोडलेली आहे। शेंडे शेंडे आपण तोडून घेतो याचे भाजीचे, आणि कापण्यापेक्षा हाताने तोडून घेतलेली भाजी चांगली राहते खाण्यासाठी। तर या साईडची भाजी आपण तोडून घेतली आणि इकडची भाजी तोडायची राहिलेली आहे। तर हीच भाजी आता आपण कालवण्यासाठी तोडून घेणार आहोत। मित्रांनो, बाजारामध्ये आपल्याला मेथी झाली, पालक झाली, त्याचबरोबर शेपूची भाजी किंवा इतर सर्व प्रकारच्या भाज्या मिळत असतात। फक्त हरभऱ्याची भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये मिळते, पण ती पण भाजी आपल्याला कशी मिळते? सुरीने कट करून आणलेली। तर आपण इथं जी भाजी तोडून घेतोय, तर या भाजीचे आपण फक्त शेंडे शेंडे तोडून घेतोय, जेणेकरून जी भाजीची नॅचरल चव आहे ती आपल्याला मिळत असते। आणि हरभऱ्याच्या भाजीला आपण कुठल्याही प्रकारचं खत देत नाही आहे सुरुवातीला, त्यामुळं ही भाजी खायला खूप छान लागते। जसं की प्रत्येकाच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या असतात, तसंच माझ्या आवडीची हरभऱ्याची भाजी आहे। मी दरवर्षी वाटच पाहत असतो की हिवाळा कधी येतो आणि आपल्याला हरभऱ्याची भाजी खायला कधी मिळते, असं होत असतं मला। मी ही भाजी वर्षभर साठवून ठेवत असतो। एकदा भाजी आपण तोडून घेतली की ती उन्हामध्ये 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायची, आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपण ती भाजी पॅक करून वर्षभर ठेवू शकतो आहे। तर म्हणजे आत्ता ज्या म्हणजे पाऊस हिवाळ्यामध्ये जी भाजीची जी चव लागते तीच चव आपल्याला बाकीच्या वेळेसुद्धा लागत असते, फक्त थोडासाच फरक पडतो आहे। भाजी तोडताना आपण फक्त भाजीचे शेंडे शेंडे तोडून घ्यायचे, पूर्ण भाजी म्हणजे कट करून घ्यायची नाही। शेंडा एकदम कोवळा आणि मऊ असतो आहे आणि थोडासा आंबटपणा असतो आहे, त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते। इथं आपण पाहू शकाल मी कशाप्रकारे ही हरभऱ्याची भाजी तोडून घेतो आहे। तर मित्रांनो, आपल्याला कालवण करण्यासाठी जेवढी भाजी पाहिजे तेवढी आता तोडून झालेली आहे। तर आता या भाजीचं आपण आजीच्या हातचे कालवण बनवणार आहोत। तर चला मित्रांनो, आता जाऊया आपण डायरेक्ट घरी आणि या भाजीची रेसिपी आता आपण आजीकडनंच तयार करून घेणार आहोत। तर आजी कशाप्रकारे भाजी करते ते सुद्धा पाहू। मित्रांनो, घरी येतानाच मी आपल्या शेतातून हरभऱ्याच्या भाजीबरोबर मिरच्यासुद्धा घेऊन आलो होतो। आपल्याला भाजी मिरच्यांमध्ये बनवायची आहे। तर आजीने घरी आल्यानंतर सर्वात पहिलं ही भाजी चांगल्या प्रकारे साफ करून घेते,
भाजी झटकून घ्यायची मित्रांनो, जेणेकरून त्यामध्ये कीड किंवा काही असलेलं ते पडून जात आहे. तर इथं आपण पाहू शकाल आजी कशा प्रकारे ही भाजी झटकून घेत आहे. झटकल्यानंतर त्यामधल्या सर्व किडी वगैरे असतील तर निघून जातात किंवा जी घाण असते ती पडून जाते. आणि इथं आपल्याला हरभऱ्याची भाजी धुवून घ्यायची नाही आहे मित्रांनो. आहे भाजी जशी आपण शेतातून आणतो तशीच भाजी करायची आहे, जेणेकरून भाजीचा जो आंबटपणा असतो तो निघून नाही गेला पाहिजे. भाजी साफ केल्यानंतर आजींनी लगेच मिरच्या कापायला घेतल्या. आपण शेतातून आणलेल्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या, त्यामुळं आजीने दुसऱ्या मिरच्या ज्या काही थोड्या तिखट होत्या त्या मिरच्यासुद्धा या मिरच्यांसोबत कापून घेतल्यात. मिरच्या कापून झाल्यानंतर आजींनी शेंगदाणे साफ करून घेतलेत, म्हणजे जे भाजलेले शेंगदाणे होते त्याच्यावरचं टरफलं काढून घेतलेत आणि ते शेंगदाणे आजी आता वाटून घेते. जसं मित्रांनो आपण शेंगदाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून बारीक करून घेतो आहे, तर आजींचं थोडं वेगळं आहे. आजी काय करतात, तव्यामध्ये शेंगदाणे घेतात आणि तांब्याच्या साहाय्याने हे शेंगदाणे बारीक करतात. हे आपल्याला विश्वास बसणार नाही पण मिक्सरपेक्षाही बारीक आणि एकदम सुंदर अशा प्रकारे हे शेंगदाणे बारीक होतात. हे आपण पुढे पाहिलं आजीने हे शेंगदाणे कशाप्रकारे बारीक करून घेतलेत ते. इथं आपण पाहू शकाल आजीने शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट तयार केलेलं आहे. शेंगदाणे बारीक झाल्यानंतर आजींनी लगेच चूल पेटवायला घेतली. आधी सुरुवातीला थोडे मोठे लाकडे टाकलेत आणि नंतर लहान साईजच्या काड्या त्या लाकडांच्या खाली घातलेल्या आहेत, म्हणजे त्या लवकर पेट येतात ते त्यासाठी. तर लगेच आजींनी माचीच्या साह्याने चूल पेटवून घेतलेली आहे. थोडा वेळ लागतो चूल पेटायला पण लवकर पेटती. चूल पेटल्यानंतर आजींनी चुलीवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यामध्ये तेल घेतलेले आहे. तेल थोडंसं गरम होण्याआधीच त्यामध्ये आजींनी मिरच्या टाकलेल्या आहे ज्या आपण बारीक कट केल्या होत्या आणि त्यावर थोडंसं खडे मीठ. तेल तापल्यानंतर आजींनी लगेच त्यावर भाजी टाकली. आपल्याला इथं वाटत असेल की ही भाजी जास्त आहे पण ती शिजल्यानंतर खूप कमी होते. त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स केले आणि पाणी मिक्स केल्यानंतर राहिलेली भाजी परत आजींनी तव्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अजून थोडं पाणी मिक्स केले. पाणी मिक्स केल्यानंतर भाजी आपल्याला थोडी थोडी परतून घ्यायची आहे आणि परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे. साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्येच आपली भाजी शिजून तयार होते. भाजी शिजल्यानंतर परत आपल्याला एकदम व्यवस्थित परतायची आहे, जेणेकरून भाजी जळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि भाजी जळू नये म्हणून चुलीमधला जाळसुद्धा आपल्याला एकदम कमी करायचा आहे. इथं आपण पाहू शकाल आपली भाजी जवळजवळ शिजत आलेली आहे. आता आपण पाहिलं असेल सुरुवातीला आपली भाजी जास्त होती तर आता एकदम कमी झालेली आहे, शिजल्यामुळं तिची साईज बारीक झालेली आहे. आजींनी भाजी परत एकदा व्यवस्थित परतून घेतलेली आहे. भाजी परतून झाल्यानंतर जो शेंगदाण्याचा आपण बारीक कूट केला होता आजींनी तो कूट या भाजीमध्ये मिक्स केला आहे. म्हणजे मित्रांनो इथं फक्त आपण 3 गोष्टींचा वापर करून हरभऱ्याची भाजी तयार केलेली आहे. हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट, या 3च गोष्टी आपण हरभऱ्याच्या भाजीमध्ये टाकलेल्या आहेत. आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप
छान रेसिपी आहे मित्रांनो, आणि चव तर खूपच छान लागते। फक्त भाजी चुलीवर आणि गॅसवर बनवण्यात थोडासा फरक होईल, पण भाजीची चव ही अप्रतिम लागते। तर मित्रांनो, आज आजींनी आपल्याला ही भाजी कशी तयार करायची हे शिकवलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपली भाजी आता तयार झालेली आहे, टेस्ट करून पाहूया। हरभऱ्याची भाजी कशी बनवायची हे आपल्याला आज आजींनी शिकवलेलं आहे, एकदम साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। जरा जरा काढायची म्हणजे